आणि हा चेंडू पहिला चेंडू नरेश मोकल यांचा वाईट चेंडू बाळूशेट यांच्याकडून तर 7 चेंडू मध्ये 3 गडी बाद केले नरेश मोकल यांनी तर 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं लावण्यात आलेला आहे हा चेंडू निर्धाव चेंडू गेलाय आणि अद्याप धावसंख्या फक्त फलकावा लागते ती वाईटच्या स्वरूपात 1 पहिल्या षटकात नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि प्रतिस्पर्धी हवा खाडी संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आणि बाळू यांच्याकडून बाळू शेट यांच्याकडून आणि हा चेंडू नो बॉल कारण ऑन साईडला 6 क्षेत्ररक्षक होते आणि त्याचा मुआयना केला पंचांनी आणि हा नो बॉल दर्शवला दरम्यान एक धाव अजून वाढ होते संघाची धावसंख्या होते ती 2 कोणतीही बॅटच्या स्वरूपात ही धाव नाही अवांतर स्वरूपात या 2 धावा आणि बाळू शेट यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक नरेश मोकल यांना 6 चेंडूमध्ये तर 3 गडी बाद केले तर दरम्यान पुढचा चेंडू घेऊन मारा करतील नरेश सामना करतोय मंगेश मंगेश यांच्या बॅटमधून अजून कुठलाही फटका येताना दिसत नाही आणि हा चेंडू मंगेश यांनी मारण्याचा प्रयत्न केला हा चेंडू सुद्धा पायाला आदळला आणि चेंडू जातोय निर्धाव धावसंख्या स्थिर आहे 2 आणि 2 धावामध्ये 1 नो बॉलच्या स्वरूपात आणि 1 वाईटच्या स्वरूपात या 2 धावा फक्त कोणती बॅटनी धाव निघताना दिसत गोलंदाजी सुंदर आहे परंतु पहिले 2 चेंडू हे खराब टाकले होते तदनंतर 1 चेंडू हा सुरेख धावसंख्या आहे 2 पुढचा चेंडू घेऊन येते नरेश हा चेंडू ऑफस्टम्प उचली घेणार त्या सुरेखपणे खेळून काढला तिथं फंबल झाला क्षेत्ररक्षक सचिन ठाकूर आणि फंबल झाल्या काढण्याने चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार चेंडू जसा पडला तसा वळला आणि वळल्यामुळे चेंडू काय क्षेत्ररक्षकाला समजला नाही तो झाला सीमारेषा पार चौकारासाठी या 4 धावणी संघाची धावसंख्या 6 नरेश पुन्हा एकदा धावतात पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न परंतु हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर येईल चेंडू पंचाने पुन्हा एकदा दोन्ही हात समांतर केले आणि चेंडू ठरवला तो खराब चेंडू आणि धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने वाढ वारंवार खराब चेंडू टाकताना दिसत आहेत 1 चेंडू चोरेक टाकला होता दुसरा चेंडू सर टाकला होता शस्त्रक्षाची साथ लाभली नाही परंतु तदनंतर पुन्हा एकदा खराब चेंडू टाकताना दिसतोय नरेश मोकल धावसंख्या आहे 7 पुढचा चेंडू मारा करतोय मंगेश यांना पुढचा चेंडू घेऊन नरेश मारा करतील आणि हा चेंडू दोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने एक तास राऊंड पूर्ण केली दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीत ते खारकोपर संघाचे खेळाडू एखादा समाधान आणि प्रथम स्ट्राईक घेतल्याने खेळण्यास सज्ज होतील दर्शन मागील सामन्यात दर्शन यांची अनुपस्थिती होती परंतु या सामन्यात कमबॅक करताना दिसतोय आणि खेळताना प्रथम सामोरे जाईल नरेश यांना नरेश धावतायत दर्शन यांना आणि हा चेंडू ऑफस्टंपवर कपकन हात देणारा चेंडू त्या सुरेख पद्धतीने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने एकदा राऊंड पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि यस नो करत 2 धावा आरामात रित्या पूर्ण केल्या आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या येऊन पोचते ती 10 दुहेरी आकड्यात पोचते काहीसा आकार घेते धावसंख्या झाली ती 10 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकातील 2 असतील आणि सामना करेल पुन्हा एकदा दर्शन वैतिक 2 धाव खेळतोय आणि हा चेंडू भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय सीमा रेषा पार चौकार
दरम्यान चेंडू हेरला आणि भिरकावून दिला सीमारेषा पार चौकारासाठी धावसंख्या 14 आणि हा चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू पण त्या सुरेपर्यंत खेळून काढला चेंडू जातोय दोन क्षेत्ररक्षकाच्या मधीतून सीमारेषा पार चौकार आणि या चार धावणे संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 18 सुरेख फटकेबाजी मोठा फटका षटकार तर लागला नाही परंतु चौकार खेचताना दिसतायत आणि धावफळक येऊन पोहोचतोय तो 18 हे षटक संपताना दिसतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भली मोठी धावसंख्या म्हणजे 18 फलकावर लागतायत मोठे फटके मोठा फटका षटकार दिसला नाही परंतु या शेवटच्या चेंडूवर कुठंतरी हिरकरी पत्कारली आणि त्याचमुळे हा चौकार गेला तो दोन क्षेत्ररक्षकांच्या मधीतून त्याला वाटलं मी पकडतोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला वाटलं मी धरतोय आणि त्या दोघांच्या बोलण्याच्या नादात चेंडू गेला सीमापार चौकारासाठी धावसंख्या झाली ती 18 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18 या 18 धावामध्ये वाटाय दर्शनचा वैयक्तिक 10 धावांचा मंगेश वैयक्तिक 5 अवांतर 3 धावसंख्या 18 दुसरा गोलंदाज गोलंदाजीसाठी होतो अनिरुद्ध ठाकूर अनिरुद्ध ठाकूर प्रथमच सामोरे जातील मंगेश देशमुख स्वतः कर्णधार आहेत मारा करतायत अनिरुद्ध 7-8 पावलांचा स्टार्ट मंगेशांना आणि हा चेंडू पुढेचा सर मारण्याचा प्रयत्न केला परंतु हा चेंडू जातोय वन बाउंड सी मारे शा पार चौकार उगवला तारा ती मीर हरा गर्जा शिवाजी राजे उगवला तारा ती मीर हरा गर्जा शिवाजी राजे उगवला तारा ती मीर हरा गर्जा शिवाजी या आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सण एक गीत वाजवताना दिसतात परंतु आत्ता मात्र या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या मैदानावर सुरेख खेळी करताना दिसतायत ते खारखोपर संघाचे दोन फलंदाज दर्शन आणि मंगेश सुरेख फलंदाजी धावसंख्या येऊन पोचते वैयक्तिक सांघिक ते 23 दर्शन वैयक्तिक धावाधावर खेळतायत आणि हा चेंडू सुरेख चेंडू त्या सुरेखपणे कव्हरच्या दिशेने खेळून काढला एक धाव तर धावून पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने धावत गेला तोपर्यंत दोन धावा आरामातरित्या पूर्ण केला आणि दोन धावाने संघाची धावसंख्या होते 25 चेंडू जसा बॅटला लागला असं वाटलं चौकार जाईल परंतु चेंडू तिथंच थांबला आणि उसळला आणि तोपर्यंत 8 दोन धावा पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुरेख चेंडू होता पण त्या ठिकाणी फक्त गच्चा क्षेत्ररक्षण होताना दिसतोय तत्पर्यंत एक धाव धावून पूर्ण केली धावसंख्या झाली आहे ती 26 सलामीला आले दोन फलंदाज मंगेश आणि दर्शन अद्याप क्रीज मध्ये सुरक्षित आहेत सुरेख फलंदाजी करतायत 26 फलकावर लागले आहेत पुढचा चेंडू घेऊन अनिरुद्ध ठाकूर मारा करतील पुढे सरतावर मारण्याचा प्रयत्न आणि चेंडूची आत विकट घेतली आणि स्वतः मंगेश देशमुख हे बाहेर निघले आणि झेलबाद होऊन तंबूत परत डीजे मर्द मरा नक्कीच गडी बाद होताना दिसतोय तो वैयक्तिक 10 धावसंख्येवर मंगे त्यांची जागा घेण्यासाठी रोशन मात्रे यांना एक सुवर्ण संधी आहे चौकार षटकार काही घेतला तरी चिंतामण ठाकूर यांच्याकडून 500 रोख पारितोषिक आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू त्या सुरेख पद्धतीने लॉंग आर्मच्या दिशेने खेळून काढला एक धावून तर धावून पूर्ण केली सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी फक्त एका धावेल समाधान आणि हे षटक संपताना दिसतंय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 27 पहिलं षटक संपलं धावसंख्या होती 18 आणि दुसरं षटक संपलं धावसंख्या झाली होती 27 म्हणजे या षटकात सुरेख कमबॅक करताना नक्कीच दिसेल कारण
मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत असताना सुद्धा 9 धावावर रोखण्यात यश लाभलाय आणि एक गडी बाद करण्यात यश लाभलाय. तो लंगे नक्कीच मंगेशच्या स्वरूपात वैयक्तिक 10 धावावर. धावसंख्या आहे ती 27. पूर्वार्धातील शेवटचं षटक माराकाते शरद ठाकूर रोशन मात्रे यांना बक्षीस आहे. चिंतामण ठाकूर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे चौकार किंवा षटकार जरी ठोकला तर नक्कीच 500 रुपयांचा कॅश प्राईज हे त्यांना मिळेल. दरम्यान गोलंदाजीसाठी सुरेख चतुर चाणक्ष असा गोलंदाज शरद ठाकूर पण त्याच पद्धतीचा सुरेख असा फलंदाज रोशन सुरोशन यांनी चेंडू हेरला खेळून काढला लॉंग आमच्या दिशेने एका धावर समाधान. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही सरळ फेकी केली ती स्ट्रायकर एंडला आणि कुठलीही दुसरी धाव काढण्यापासून रोखलं आणि फक्त एका धावर समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या झाली ती 28. सलामीला आल्याले दर्शन सुरेख फलंदाजी करताय दोन चौकार आणि अशी खेळतायत. जवळजवळ 13 धावांवर प्रथमच सामोरे जातील. उत्तरार्धातील शेवटचं षटक सॉरी पूर्वार्धातील शेवटचं षटक मारा करतोय आणि प्रथमच सामोरे जाणार शरद ठाकूर यांना. धावसंख्या आहे 28. शरद धावताय 7-8 पावलांचा स्टार्ट. मारा करते दर्शन मधुसे शरीर फलंदाज आणि हा चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि त्या चेंडूवर चेंडू आदळला पायाला आणि पायचीच्या स्वरूपात बाद होताना दिसतंय दर्शन. धावा राहिले किती दादा? 4 वा. तर स्कोरर चांगला पाहिजे. एका ठिकाणी स्पर्धा करती होती दादा, स्कोर काय झाला? बोलायला तयार नाही. म्हटलं स्काला स्कोरर मुका आहे. चला 5-7 तोंडात गुटख्याच्या पुढे टाकल्या होत्या. चला आमच्याने सुजवणार. नक्कीच तिथं चाणक्ष असे स्कोरर आहेत आणि वेळोवेळी आम्हाला चांगले अपडेट्स देत आहेत. आणि दरम्यान धावसंख्या झाली आहे ती 28. 2 गडी बाद 28. फलंदाजीसाठी येतोय भास्कर. भास्कर दर्शन यांच्या जागेवर. भास्कर दर्शन वैयक्तिक 13 धावावर पायचीच्या स्वरूपात बाद झाला. त्यांची जागा घेण्यासाठी येतोय भास्कर. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. अद्याप 4 चेंडू शिल्लक आणि या 4 चेंडूवर कुटपल मदर मारतोय खारकोपर संघ. धावसंख्या झाली 28. पहिल्या षटकात 18 धावा होत्या. आता हे तिसरं षटक आहे आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरील चेंडू हलकेसे खेळून काढला थर्डमॅनच्या दिशेने गेला. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा एक गलती करताना दिसतोय. नक्कीच महेश ठाकूर स्वतः कर्णधार. कुठलीही गरज आवश्यकता नव्हती. थ्रो यष्ट्यांवर फेकायची गरज नव्हती परंतु थ्रो यष्ट्यांवर लागला. तत्पर्यंत पुन्हा चेंडू मागे गेला आणि तोपर्यंत 2 धावा आरामातरित्या पूर्ण काढून करून घेतला. जिथं एक धाव होती सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख फेकी होते नित्यानंद कडू यांची परंतु महेश स्वतः कर्णधार. मोह आवडता आला नाही यष्टी उखडण्याचा मारण्याचा यष्ट्यांवर आणि त्यापर्यंत 2 धाव धावून पूर्ण केल्या. धावसंख्या आहे 30. शरद सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये 3 धाव दिल्या पुढचा चेंडू आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू त्या सुरेख पद्धतीने खेळून काढला. लॉंगांच्या दिशेने एक धाव तर धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही. रोशन मात्रे नक्कीच चांगला मोठा फलंदाज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे आणि अपेक्षासाठी पारितोषिकसुद्धा लावलेला आहे. चिंतामणजी ठाकूर साहेब यांच्याकडून चौकार षटकारसाठी 500 रुपयाचा कुठलाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून निघताना दिसत नाही आहे आणि नक्कीच या फटक्यांची गरज आहे. धावसंख्या येऊन पोचती 31 मारा करतोय शरद ठाकूर सुरेख गोलंदाजी. खोलर टप्प्याचे चेंडू टाकताना दिसतो. एकदा धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दीपक त्यांडील यांनी चेंडू अडवला. तत्पर्यंत 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्या आहेत रोशन आणि भास्कर यांनी. धावसंख्या येऊन पोचते 33. नक्कीच मोठा फटका मारावे लागतील कारण हा शेवटचा चेंडू आहे आणि या शेवटच्या चेंडूवर जर मोठा फटका आला तर समाधानकारक धावसंख्या उभारली जाईल नक्कीच. परंतु सुरेख गोलंदाज चाणक्षाचा गोलंदाज आहे तो शरद ठाकूर. शरद धावतायत रोशन यांना अद्याप आणि हा चेंडू रोशन यांनी भिरकावून दिलाय. तिथं अडवण्याचा प्रयत्न झाला आणि 500 रुपयाचं पारितोषिक शेवटच्या चेंडूवर पटकावण्यात यश लाभलेलं आहे ते रोशन मात्रे यांना. चिंतामणजी ठाकूर साहेब यांच्याकडून चौकार षटकारसाठी 500 रुपयांचा पारितोषिक लावलं होतं आणि
त्यासाठी हे पारितोषिक शेवटच्या चेंडूवर चौकार टोकून फटकारलंय. धाव संख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान स्वीकारून नक्कीच उतरताना दिसेल तो नावा खाडी संघ. तद्दरम्यान तरघर आणि मोहा 40+ तरघर 40+ मोहा संघाला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की कृपया आपण समालोचन कक्षात यायचं आहे, टॉस बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. तरघर आणि मोहा संघाचे दोन्ही संघाचे संघनायक धावा झालेल्या आहेत 37 आणि 38 धावांचं आव्हान स्वीकारून उतरताना दिसतोय खारकोपर संघ. 500 रुपयांचं रोशन म्हात्रे यांना पारितोषिक लावलं होतं चिंतामणजी ठाकूर यांच्याकडून आणि ते शेवटच्या चेंडूवर पारितोषिक पटकावताना दिसला, शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि धावसंख्या समाधानकारामध्ये 38 धावा. धन्यवाद महेशजी बुंद्रे. तर नाण्याफेकीचा कौल केला जाईल सन्माननीय अध्यक्ष आणि मी पी के ठाकूर यांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते नाण्याफेकीचा कौल केला जाईल. जिकडे मोहा आणि तरघर हे दोन्ही संघ पुढच्या फेरीसाठी झगडतील तर मोहा आणि तरघरचा नाण्याफेकीचा कौल केला जाईल. छापा आणि मोहा संघ नाण्याफेकीचा कौल जिंकलाय मोहा ना. तर विनंती असेल. धन्यवाद महेश बोंद्रे सर. तर मित्रांनो एक गोष्ट अशी असते, आपण भारतामध्ये एक मिशन राबवली होती ती म्हणजेच स्वच्छ भारत मिशन आणि आपण शिकलेल्या लोकांनी कचरा केलेला असतो तो मात्र बिचारे अशिक्षित लोक उचलून येतात. आपल्याला मात्र कचरा करण्याची मुभा दिली जाते असं आपल्याला वाटतं आणि तो सकाळी कचरा मात्र उचलला जातो बिचाऱ्या अशिक्षित लोकांकडून आणि ती सगळी माणसं सातत्याने खूप मेहनत घेतात. जरी ग्रामपंचायतचे कार्यकारी असले कर्मचारी असले तरीही कचरा त्यांना उचलताना खूप मेहनत होत असते आणि गुरुस्मृती 40+ मास्टर शिवाजीनगर यांच्या वतीने अशाच दोन व्यक्तींचा इथं सन्मान केला जाणार आहे आणि मी विनंती करतोय श्री संतोष भगत यांना आणि सलीम शेख यांना. अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे शिवाजीनगर गावामध्ये हा कचरा दररोज उचलला जातोय. गव्हाण ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि शिवाजीनगर संघाने ह्या दोन व्यक्तींचा इथं सन्मान करण्याचं ठरवलंय. तर विनंती करतो संतोष भगत आपण कुठे असेल तर कृपया करून या. खरं तर अतिशय देवदूतासारखं तुम्ही काम करताय. परमेश्वराने तुम्हाला हे शरीर हे सेवेसाठी दिलंय आणि मी विनंती करतोय सन्माननीय श्री बालकृष्ण ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते संतोष भगत यांना सन्मानित केलं जाईल. ईश्वर सेवा लोकसेवा म्हणजेच ईश्वर सेवा असं म्हटलं जातं आणि ही ईश्वर सेवा ही ह्या दोन माणसांनी केली संतोष भगत यांनी. नाही 2-2 रुपयाचं इथं पारितोषिक म्हणजे सन्माननीय भेट दिली जाते. मी विनंती करतोय सलीम शेख यांना की आपणही यायचंय, आपलाही इथं स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करतो सन्माननीय पी के ठाकूर साहेबांना आपल्या शुभ हस्ते सलीम शेख यांचा इथं स्वागत सन्मान करायचं आहे. खरोखर पुण्याचं काम म्हणावं लागेल मित्रांनो. रोज सकाळी आपण दिवसभर आपण कचरा करायचा, खरं तर आपलंही जबाबदारी आहे. आपलीही जबाबदारी तेवढीच आहे की आपण कचरा योग्य रीतीने हाताळला पाहिजे.
आणि संघाचे संघनायक जितेंद्र कडू यांच्याकडून दोघांनाही 200-200 रुपयाचं इथं योगदान आलंय. तर अशी सेवा, ईश्वर सेवा तुमच्या हातून घडो. आणि मॅचकडे मात्र आपण वळू, जिकडे दोन गोलंदाज, दोन संघ मात्र झुंजतील. मंगेश देशमुख नामक पहिला गोलंदाज तर शरद आणि नरेश कडू असा हा अशी जोडगोळी. तर धावसंख्या असतील त्या म्हणजेच तर 38 धावांचा चेस येणार आहे. 18 चेंडू आणि 38 धावांचा चेस. नरेश कडू आणि शरद ठाकूर षटकार जरी मारला तरीही 500 रुपयाचं पारितोषिक आलंय बाळूशे त्यांच्याकडून. तर मॅच सुरुवात होईल, मॅचला मात्र इथं सुरुवात होईल. वेळ दिला जाईल प्रत्येक संघाला 20 मिनिटांचा. 4:38 झालीत. इथून पुढची 20 मिनिटं तुम्हाला 18 चेंडू फेकायचे आहेत खारकोपर संघ. आणि नियम सर्वांसाठी अगदी सारखे आहेत. खारकोपर संघ 37 धावा काढून 38 धावांचं आव्हान दिलंय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवर पाहुण्यांचं, मी राजकिरण कोळी आपल्या सर्वांचं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत करतोय. शरद ठाकूर, शरद आणि नरेश कडू अशी गोडजोडी. देशमुख तयार. पहिलाच चेंडू हवाई सफर हा दणदणीत जानदार, रुबाबदार, शानदार, दिलदार, बहारदार षटकार. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, छे अकेला ही आता है. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. थैंक यू. राजाच माहित नाही परंतु शरद मात्र आलाय. मंगेश देशमुख, शरदला थांबवावं लागेल. जर शरद सुटला ना तर मात्र तुम्हाला कठीण होईल मॅच मध्ये कम बॅक करणं. हा चेंडू चांगला आहे, मी म्हटलं होतं मंगेशला कम बॅक करावा लागेल. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू मात्र वाईड, एक धाव मात्र जरूर ऍड केली जाईल. म्हणजे आतापर्यंत पहिलाच चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या मात्र 7 आहेत. सुंदर, ह्या वेळेला सुंदर चेंडू आहे. चेंडू आणि चेंडू फळीचं मेत कोट काही जमताना दिसत नाहीये. शरद ज्या बाजूला मारायचा होता त्याच्या अनऑर्थोडॉक्स प्ले शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. दुसरा चेंडू मंगेश देशमुख यांचा निर्धाव. अखूट टप्प्याचा चेंडू थांबला, फिरला आणि चेंडूला मात्र पाठवलंय प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये षटकारासाठी. साहेबा काय चाललंय, शरद ठाकूर असं म्हणतील इथं मात्र खारकोपर संघ. परंतु नावे खाडी संघ मात्र इथं खुश असेल. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल निश्चितच 13 38 धावांचा चेस आहे. 13 धावसंख्या इथं धावफलकावरती. ह्यावेळेला चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट तेवढंसं काही जमलं नाही. चेंडू मात्र जाईल निश्चितच डीप मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथं रोशन तैनात आहे. तिथं मात्र कोणती गडबड जरूर केली नाही आहे, परंतु चपलाई जर पाहिली तर चित्त्याच्या चपलाईने पळतात शरद आणि नरेश. दोघेही तंदुरुस्त असे गडी आणि जरूर पळणार. म्हणजे काय, त्यांना दोघांनाही माहीत आहे की विजयाचं अंतर हे पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा जशा येतील तशा टाकणं गरजेचं आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू ऑफस्टर्नला चांगला खेळला. चेंडू जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण मात्र केले जाईल दुसऱ्या धावायचा प्रयत्न. आणि याला म्हणतात चपलता, याला म्हणतात हुशारी. व्हॉट अ रनिंग बिटवीन इन द विकेट बाय बोथ द बॅट्समॅन शरद अँड नरेश. दिस इज कॉल्ड अ माइंड गेम. दिस इज कॉल्ड माइंड गेम विच इज बिंग प्लेड बाय शरद अँड नरेश कडू. खरोखरच व्याख्यानीय, खरोखरच अव्वल दर्जाचा क्रिकेट शरद आणि नरेश खेळतोय. एका बाजूला शरद तर त्याला साथ देतोय नरेश रनिंग बिटवीनने. चेंडू बॅटच्या खाली लागलाय. पुन्हा एकदा एक धाव, दुसऱ्या धावाचा प्रयत्न शरदने थांबवलाय. कारण शरदला माहिती होतं नरेशकडे ताकद आहे. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. पंचांकडे दाद मागितली गेली होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्नही चालू आहे आणि चोरून घेतली.
चोरून घेतली बँक वाल्याला माहित नाही बँक कुठून लुटली तर मागच्या बाजूने लुटून घेतली. पुन्हा एक धाव मात्र चोरून घेतली. तीन धावा या धावफलकावरती आल्या. दरम्यान धावसंख्या मात्र पोचल्यात त्या म्हणजेच 20. पहिलं षटक मात्र संपुष्टात आलंय. खारको प्रसंग फिल्डिंग कडे लक्ष ठेवा, कारण मिस फील्ड काय करून दाखवते ते एकदा गव्हांच्या संघाकडे बघा. डोक्यावरती हात मारायची पाळी आली, कारण विक्की जवळजवळ 4 वेळा बाद होता, 4 जीवदानं दिली. त्या विक्कीने नंतर चारी मुंड्या चीत केला गव्हांना. जर क्षेत्ररक्षणामध्ये गडबड केलीत तर शरद आणि नरेश तुम्हालाही तीच गती करेल. क्षेत्ररक्षक महत्वाचा दुवा असतो गोलंदाजांचा, क्षेत्ररक्षक पाठीचा कणा असतो संघाचा. जर कॅच ड्रॉप झाल्या, जर तुम्ही रनआउट पकडू शकत नाहीयेत तर मात्र तुम्हाला बॅकफुटला जावं लागेल. गव्हाण संघ कदाचित डोक्याला मुंगे आल्या ज्यावेळेला 2 रनआउट सोडले, ज्यावेळेला 2 कॅच सोडल्या, अगदी सोप्या कॅच, अगदी सोपे 2 रनआउट, तदनंतर बाकीचं काम विक्कीने अगदी लिलिया केलं. आता मात्र डोक्यावरती हात मारायची पाळी आली. डोक्यावरती हात मारायची पाळी येईल का खारकोपर संघावरती जर गोलंदाज विजय पाटीलने कमबॅक नाही केलं? विजयकडे ताकद आहे, विजयकडे पूर्ण क्षमता आहे. विजयला शरदला बांधून ठेवावं लागेल, किमान 1 विकेट काढावी लागेल आणि धावसंख्येला मात्र प्रतिकार करावा लागेल. चेंडू हा लेग स्टंपच्या बाहेर जाईल का? आणि पंच जगदीश यांचा इशारा पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. जगदीश आणि अमर कडू अतिशय जबरदस्त असं योगदान. धावसंख्या मात्र आली 21. अजूनही 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. चेंडू चांगला होता, कॉट बॉल कॉट एंड बॉल होऊ शकला असता, बॅक टू द बॉलर आला होता, परंतु विजयचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक विजय इथं करून दाखवतोय. शरदची विकेट जर आली असती तर खारकोपर संघ कमबॅक करू शकला असता. आज सकाळी खारकोपर संघाच्या सुधीर शेठ ठाकूरने काय बॅटिंग केली, अगदी क्षेत्ररक्षण करताना थोडस जाईबंदी जरूर झाले, परंतु आता इथे धावसंख्या जरूर चांगली आली. गोलंदाजांना गोलंदाजी चांगली करावी लागेल. खोलवर टप्प्याचा कोंडू, पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. 2 चान्सेस मिसेस बाय विजय इन 2 डिलिव्हरीज. कदाचित ह्या 2 चेंडूंवरती जर हे 2 गडी बाद झाले असते तर मात्र नावेकडे संघाला विचार करावा लागला असता, परंतु नशीब आहे ते. नशीब कोणाचा साथ देते? नशीब बहादुरांचा साथ देते. बहादुरी दाखवली नरेश कडू आणि शरद ठाकूर, आणि विजय मात्र इथं आपला प्रयत्नाच्या अगदी जोरावरती आहे. फुल टॉस चेंडू होता, बॅटची कडा काही घेतले नाहीये. पंचांनी नो बॉल घोषित केलाय, कारण बीमर वेस्ट हाईटच्या वरचा चेंडू. कॉल घेतला जाईल पंचांचा. रिव्ह्यू नसणार आहे, माझी नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू नसणार आहे, जो काय असेल ऑनफील्ड अंपायरचा निर्णय तोच निर्णय असेल. तर हा चेंडू नो, म्हणजे विजय यांना हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागेल. नाही, ओके सॉरी, येस कॅन्सल केला गेलाय. धन्यवाद पंच. तर एक लीगल डिलिव्हरी आहे, निर्धाव चेंडू गेलाय. बाईची मात्र 1 धाव मिळाली, धावसंख्या धावफलकावरती 23. गोलंदाज तयार, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे विजयांची. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. क्रिकेटच्या गोलंदाजी मधला ब्रह्मास्त्र काय क्षेत्ररक्षक. हा क्षेत्ररक्षक सकाळपासून अतिशय देखणं क्षेत्ररक्षण करतोय. सकाळपासून 2 कॅचेसही काय सुंदर घेतल्या आणि आत्ता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणावरती मॅच पूर्णपणे अवलंबून असते. ज्यावेळेला भारताचा युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ क्षेत्ररक्षणामध्ये उभा राहायचा, कव्हर पॉईंट आणि पॉईंटला मात्र तुम्ही अतिशय चांगले फटके जरी खेळलात तरीही तुम्हाला धावा येत नव्हत्या.
हा चेंडू बैट ची बॉटम एज घेऊन पुन्हा एकदा गेला शॉर्ट लेगला एकदा मात्र जरूर मिळेल थोड्याशा फरकाने मात्र यष्ट्या वाचल्या असाव्या असं यष्टी रक्षकाची भूमिका दिसते एक धावेने मात्र धाव फरकामध्ये फरक पडेल धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 26 विदाउट एनी लॉस चांगला 7 चेंडू आणि 12 धावांची गरज खोलवर टप्प्याचा मारा काय गोलंदाजी गोलंदाजासाठी टाळ्या आल्या पाहिजे मित्रांनो कारण 18 धावसंख्या होत्या 12 चेंडू आणि आता मात्र अवघ्या 6 धावा खर्ची केल्या गेल्यात त्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती 2 कॅचेस जर ड्रॉप नसत आल्या तर खूप बॅकफूट वरती आला असता का नावाखाडी संघ येणारे 6 चेंडू आणि 12 धावांची गरज चला विनंती असेल आपण वेळ दौडू नका क्षेत्ररक्षण सजवा कारण जरूर महत्वाची मॅच आहे रणनीती आखली जाईल परंतु 6 चेंडू आणि 12 धावांची गरज 12 धावा म्हणजे शरदच्या 2 फटक्यांच्या धावा आहेत 12 धावा म्हटलं तर अगदीच सहजही पूर्ण होणाऱ्या धावा नाही आहेत वाऱ्याचा ओघ हा उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अगदी सुयोग्य आहे ज्या फलंदाजाने चेंडूचं टायमिंग जरी साधलं ना तरी तुम्हाला षटकार अगदी सहज पाहायला मिळतोय परंतु जर गोलंदाज विजय पाटील सारखा असेल ऑफस्टंपला वाईड यॉर्करची गोलंदाजी जर केली तर मात्र तुम्हाला एक वेगळं चित्र पाहायला मिळू शकते गोलंदाज किरण तयार किरण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी सुधीर शेठ ठाकूर यांचं इथं जरूर उणीव मात्र खारकोपर संघाला भासत असेल कारण सुधीर शेठ ठाकूर सकाळी थोडेसे अनफिट झाले त्यांना डिस्लोकेटचा जो प्रॉब्लेम होता तो फेस करावा लागला परंतु काही हरकत नाही आपण जरूर त्यांना लवकर तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा देऊया खारकोपर संघ अजूनही काही बिघडले नाही आहे आणि निश्चितच थोड्याच वेळात आपल्या रायगडचे भाग्य विधाते सन्माननीय लोकनेते राम शेठ ठाकूर साहेब यांचं इथं शुभ आगमन होणार आहे आणि जरूर जसं साहेबांचं आगमन होईल तुम्हाला फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळेल तर येणारे 6 चेंडू 12 धावांची गरज 38 धावांचा चेस पहिल्या षटकामध्ये 20 दुसऱ्या षटकामध्ये 6 पहिला चेंडू मात्र टटावलाय जरूर चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि हा फलंदाज कदाचित बाद होऊ शकला असता परंतु मी म्हटलं होतं रनआउटचे चान्सेस घालवू नका रनआउटचे चान्सेस तुम्हाला मॅकपुटला आणतील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे 10 धावांची गरज आहे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज पहिल्या चेंडूवरती दुहेरी आली किरण आपल्या संघासाठी मात्तबर कामगिरी करावी लागेल हा चेंडू हवेमध्ये आहे परंतु जाईल नो मॅन्स लँड मध्ये आणि जसा नो मॅन्स लँड मध्ये जाईल 2 धावा पूर्ण करण्याचा मनसुबा जरूर असेल तो म्हणजेच नरेश कडूचा आणि शरद दमला कारण काय धावसंख्या बघा जवळजवळ 4 दुहेरी 1 तिहेरी आणि 2 एकेरी अशा धावसंख्येत त्यांनी धावून काढल्या खरोखर योगदान जबरदस्त आहे नरेश तसा एकही धाव काढले नाही नरेशच्या चेंडू फळीतून पण योगदान चांगलं दिले शरदला चेंडू चांगला क्लिक केलाय झेल होईल का झेल मात्र दान केलाय परंतु काय घडेल चौकार आलाय की नाही आहे की चेंडू सुरक्षित केलाय पंच मात्र आपल्याला जरूर सांगतील आणि ह्या 2 धावा कारण चेंडू योग्यरित्या सुरक्षित केला होता अगदी जीवाच्या कंताने मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला गेलाय धावसंख्या आहे ती म्हणजे 32 3 चेंडू 6 धावांची गरज 3 deliveries to go and 6 mandatory runs आर रिक्वायर्ड टू विन जर खारकोपर संघ जिंकायचा असेल 5 धावांवरती अडवावं लागेल जर नावेखाडी संघ जिंकायचा असेल तर तुम्हाला ह्या 3 चेंडूमध्ये 6 धावा कंपल्सरी काढाव्या लागतील 6 धावा म्हणजे एका षटकारावरती आल्यात म्हणजेच चेंडू अगदी शेवटचा जरी असला
तरी मैच मध्ये रंगत राहील की शरद ठाकूर आपला जो दबदबा आहे या विभागामध्ये फलंदाजीचा त्या दबदब्याने एक षटकार खेचून आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये नेतील. आज तीन चेंडू सहा धावा गोलंदाज किरण तयार. हा मात्र आखू टप्प्याचा चेंडू त्याला पंच केला हुक केलाय पूल केलाय पूल झालाय सक्सेसफुल आणि हा विजयाचा शिक्का मोर्तब करणारा षटकार.